महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर अनेक छोटे उद्योगधंदे देखील बंद पडले आहेत. आधीच बेरोजगारी आणि त्यामध्ये कोरोनामुळे आलेल्या संकटानं वाढलेला ताण, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ॲडव्होकेट संभाजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त 2 दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 400 पेक्षा अधिक तरुण तरुणींनी सहभागी होत अर्ज दिले होते. त्यातील 300 जणांना जॉईनिंग लेटर देऊन विविध कंपनीत नोकरी देण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात ठाणे जिल्ह्यातील विविध कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या रोजगार मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शांतीनगर परिसरात करण्यात आले होते. जसं की सर्वांनाच माहिती आहे की 26 तारखेला 26 जून रोजी आपले श्रद्धास्थान असलेले ॲडव्होकेट संभाजी पाटील साहेब, आपले लाडके आप्पा, यांची जयंती असते. आणि कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अनेक तरुण व आमच्या माता भगिनी बेरोजगार झालेल्या आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोकांची घरामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट आहे. ते सामाजिक बांधिलकी आम्हाला त्या गोष्टीची आहे, ती जपायसाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे 26 व 27 जून रोजी आम्ही एक भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन इथे शांतीनगर परिसरात केलं होतं. त्याला उदंड असा प्रतिसाद आम्हाला आत्तापर्यंत भेटलेला आहे. आत्तापर्यंत आमच्या 250 ते 300 नोंदण्या झालेल्या आहेत, ज्याच्यापैकी जवळपास 70% आम्ही तरुणांना व माता भगिनींना त्याच्यामध्ये सेम डे काल व आज असं आम्ही त्यांना ऑफर लेटर पण जागेवरच दिलेले आहेत. जवळपास 70 ते 80% जेवढे फॉर्म आले होते, तर त्यांना नोकऱ्या पण आत्तापर्यंत 2 दिवसामध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उल्हासनगर शहर स्वर्गीय संभाजी पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य रोजगार मेळावा ॲडव्होकेट विक्रांत दादा पाटील यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलं आहे. त्यानिमित्त माझ्या DAPS सर्व्हिस मार्फत आम्ही इथं मॅनेजमेंट गेलं आहे. तर या मॅनेजमेंटमध्ये मी या ठिकाणी फ्लिपकार्ट, डीमार्ट, रेल लाईन्स, पेटीएम, जिओ मार्ट, त्याचबरोबर आणखी बऱ्याचशा कंपन्या आम्ही या ठिकाणी ऑलओव्हर करून बऱ्याच मुलांना कोरोनामुळे ज्या मुलांच्या नोकऱ्या गेल्यात, जे बेरोजगार झाले ते मुलं घरात बसलेत हाऊसकीपिंगसाठी, असे कित्येक लोकांच्या नोकऱ्या या कोरोनामुळे गेल्यात, अशा मुलांना नोकरीची अशी सुवर्णसंधी देण्याचं एक कार्य दादांनी एक हातामध्ये घेतलं आणि माझ्याशी बोलून एक मला एक वेळ दिली इथं मॅनेजमेंट करण्याची. तर या ठिकाणी मी माझा आज दुसरा दिवस आहे. आम्ही काल या ठिकाणी 70 च्या आसपास ऑफर लेटर मुलांना दिले आहेत, प्रोव्हाइड केले आहेत. आज पण बरेच मुलं येतात, रिस्पॉन्स चांगला भेटतो या ठिकाणी. सगळ्यांना ऑफर लेटर आम्ही प्रोव्हाइड करून छान, त्यानंतर त्यांना सेकंड राऊंडसुद्धा आम्ही पास करून त्यांना डायरेक्टली कंपनीच्या हे करून देणार आहेत. त्यानिमित्त मी दादांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना खरंच एक पुढच्या वाटचालीसाठी आणि एक चांगल्या कामासाठी त्यांना एक हार्दिक मी शुभेच्छा देतो माझ्या DF सर्व्हिसतर्फे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.